अश्विनी आणि समीरचं लग्न व्हायलाच पाहिजे अमुक, हे लग्न मोडून नाही चालणार। शुभंकर अमुक, अरे अश्विनीची सध्याची मनस्थिती पाहता तिला कोणाच्या तरी आधाराची खूप गरज आहे। मे बी, पण तू काय करू शकणार आहेस? मला तरी एकच मार्ग दिसतोय, समजा काही करून समीरच्या आईंना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो ना तर। तू गॉड, तुला खरंच वाटतं शुभंकर त्या तुझं ऐकतील? आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर त्या तुला भेटायला तरी तयार होणार आहेत का? मला माहिती आहे मग, खूप कठीण आहे सगळं, पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे। लेट्स सी। काय ग भेटले? अहो, आपल्यापैकी कुणीच नाहीये तिथे। देवळात एक माणूस होता, तो म्हणाला काही लोक आले ते पण परत गेलेत। अरे बापरे, म्हणजे आपल्याला उशीर झाला की काय? नाही, तो म्हणाला की इथे लग्न वगैरे काही झालेलंच नाहीये। खूप भीती वाटते मला, काय झालं असेल तेच कळत नाहीये ग। काय करूया आपण आता? तू तू कितीला फोन ला, PCO आहे बघ तिथे। चल चल। कापूर, तूप, समीधा, नारळ, आणखी काय, काळे तीळ, काय कापूर, तूप, समीधा, नारळ, काळे तीळ आणि। अगं बाई, माणसं कसली यादी करताय? अगं, हवनाच्या साहित्याची यादी लिहिते। हवनाची? अगं, त्या अश्विनीची इच्छा आपण राहिली ना या घरात, त्यावर हवन हाच एक उत्तम उपाय आहे असं सांगितलंय बाबांनी। म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आपण अशा कुठल्याही गोष्टी करत नाही। करत नसाल, पण यापुढं तुम्हाला करायला हवं। तुम्ही काही केलं नाहीत ना, त्याचीच तर फळं भोगायला लागतंय तुम्हाला। म्हणजे या विषयावर मला वाद घालायचा नाही, पण मी असे कुठलेही प्रकार या घरात होऊ देणार नाही। हे बघीरा, निदान असं वाईट तरी बोलू नको ग। हवनाला हे असले प्रकार वगैरे म्हणून पाप ओढून घेऊ नकोस। वंस, आपण रानावनात राहत नाही। रानावनात राहत असताना हा उपक्रम अत्यंत योग्य होता, त्या संस्कृतीचा तो एक रास्त भाग। या सिमेंटच्या जंगलामध्ये तो विधी कालबाह्य झालेला आहे, आणि तुम्हाला करायचीच असेल तर सात्विक मंत्रांची साधना करा। हे असले आंधळे उपाय नको। आणि अश्विनीच्या बाबतीत म्हणाल तर चूक आपलीच आहे, सुधारायचीच असेल तर। पण शुभंकर आणि नमिताला जर हवन करायचं असेल तर? काय? हो, हॅलो, हा किती, अंजली बोलतेय। अगं कुठे आहात तुम्ही सगळेजण? आम्ही तिघं आलो इथे। पहिनी, हां अशुच लग्न मोडलं। काय काय ग? हॅलो अंजू, ए काय? अश्विनीचं लग्न मोडलंय। काय? देवा, हे असं विपरीत माझ्याच पत्रात का गेलंस? आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, सरळ मार्ग सोडला नाही, कष्टाची मीठ भाकरी खाल्ली आणि सदैव तुझं नामस्मरण केलं।
तरी हा दिवस मला का दाखवलास तू? का आई माझं ऐकून तरी घे प्लीज. नाही समीर, तू माझी समजूत घालायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्यासाठी मी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. वडिलांच्या मागे तुला काही कमी पडू नये म्हणून अतोनात प्रयत्न केले. ते माझ्या अब्रूला असं पट्ट लावून गेला. माझ्याजवळ लाख मुलाची एवढीच गोष्ट होती रे, तिच्यावर शिंतोडे कसे उडवू? आशुनी तर माझा विश्वासघात केलाच, पण तू सुद्धा हे माझं मूल आहे म्हणून मला खोट सांगितलंस. अरे एवढा खोटेपणा कुठून आला तुझ्यात? अमेरिकेला 4 दिवस राहिलास, तिथलं पाणी पेलंस आणि माझे सगळे संस्कार विसरलास तू. कमीच तुझ्या संस्कार करण्यात कमी पडले. आई त्या काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत यार. त्या प्रधानांच्या तर ना सगळा गोंधळ त्यांच्यामुळे झाला. अरे त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण हे सगळं उघड्या डोळ्यांनी केलं होतं, पण समीरवर आणि आईवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे माहिती होतं ना आपल्याला. रोहन, ही वेळ आहे का हे बोलण्याची? अरे बोलू दे त्याला, तो खरं बोलतो. आतापर्यंत जे जे निर्णय घेतले ते सगळे माझे होते. आता त्याचे परिणाम कसेही असले तरी ते मलाच भोगायचे आणि मी ते भोगणार. तू हे सगळं सहन करतेस ग? आम्हाला हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघावं लागत. कसं सहन करायचं? मा प्रसाद, चला सगळं काही सुरळीत व्यवस्थित पार पडलं बघ. त्या मुलीची राहिलेली अपूर्ण इच्छा आहे ना, आता समळून नष्ट होईल. आता एकच करायचं, कालच्या हवनातलं निर्माल्य अंगारा हे सगळं विसर्जन करायला हवं आपल्याला. आणि गुरुजींनी बजावलंय हो की हे सगळं 4 च्या आत विसर्जन करायला हवं, तसं सांग हं शुभूला. आणि तुझ्या सासूला पण सांग, सगळ्यांनी जायला हवं. आता शुभू आणि मी तर जात आहेत ना, सगळ्यांनी कशाला जायला हवंय? हे बघ, देवाचं कार्य असं अर्धवट सोडून चालत नाही रा. तुमचा नसेल विश्वास त्याच्यावर, पण फलश्रुतीसाठी हे सगळं करायलाच हवं. मनसा, तुम्हाला होम हवन करायचं होतं, ते तुम्ही केलं. आमचा बाबा बुवांवर विश्वास नाही, तरीही नमितासाठी शुभंकरने ते सगळं मान्य केलं. एवढंच नव्हे तर ते तडीचही नाही. या बाबतीत तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू नका. अगं बाई इरा, अगं मी जे काय करते ते नमिताच्या हितासाठी, तुझ्या मुलाच्या भल्यासाठी करते मी. माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे करायचं ना ते केलंय मी. त्यासाठी हे सगळं करायची आवश्यकता वाटत नाहीये मला. मा कशाला वाद वाढवायचा? आत्या म्हणतायत तसं जाऊया ना आपण सगळे. नको नमिता, तुमच्या मतांचा आणि स्वातंत्र्याचा आदर केलाय मी. माझंही स्वातंत्र्य अबाधित राहू देत.
आई थोडं सुद्धा बोलायला तयार नाही झाली. नाही रोहन, आईच्या या स्टँडचं समीरवर काही परिणाम नाही ना रे होणार? झालाय ना, झालाय ना, म्हणून तर मी इतका अपसेट आहे. आईचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणाला तो. काय बोलणार या, आता इतकं सगळं झाल्यानंतर पुन्हा पहिले पाडे 55. अगं गिटीस, समीरच असं बोलायला लागलात तर आपलं बोलणंच खुंटलं यार. आता मी काहीही म्हटलं तरी तुम्ही त्याला विरोधच करणार, पण तरी सुद्धा मी हे सगळं करणार आहे, आत्यांचं ऐकणार आहे, कारण प्रश्न माझ्या बाळाचा आहे. माझ्यामुळे सगळ्यांना फक्त त्रास आणि त्रासच होत आहे. सगळे सुखी व्हावेत म्हणून मी धडपडले आणि सगळं उलट झालं. गवाईनी सगळ्यांच्या दुःखाला मीच कारणीभूत आहे. अश्विनी, तू सारखं तोच तोच विचार करतेस ना म्हणून त्रास होतोय तुला, आणि तोच तोच विचार करून निष्पन्न काहीच होणार नाही. अग जखम मात्र खूप खोल होत जाईल. तू ऐक माझ, चल ना आपल्या घरी. सगळ्या काळच्या टेन्शन सगळं सोडून दे इथे, आणि तू एकदा आपल्या घरी आलीस ना की खरंच बरं वाटेल अगं तुला. ऐक माझ, मला तर समीर आल्याशिवाय बरं नाही वाटणार. वहिनी येईल ना? घेतलंस ना सगळं? हो, गाडीत पाठवलं आधीच. शुभ कुठे आहे? शुभंकर, इरा कुठे आहे? तिने यायला हवं ना. हो खर तर
येते वंसा. तू सकाळपासून काही खाल्लंही नाहीयेस. तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये, खा ना काहीतरी. आता माझ्यासाठी काहीच चांगलं नाहीये. आयुष्याची सगळी चवच निघून गेली. सगळा खेळ खंडोबा झालाय नुसता. मी किती स्वप्न पाहिली होती रे नातवंडाची. तू अमेरिकेहून परत येशील, मग तुझं थाटामाटात लग्न लावून दे आणि तुम्हाला सांगेन. आता प्लॅनिंग वगैरे काही करायचं नाही ना, मला नातवंड हवी. एक साधी सुधी संसारी बाई आहे. माझ्या सगळ्या आयुष्याचा आनंद याच्यातच साठवलेला आहे. तुम्ही फार बिस्कटून टाकलात तो आनंद. आई अगं तुला कळलंय ना आशूवर काय परिस्थिती उडवली होती. समीर, समीर मला परत परत तेच तेच सांगू नकोस. मीही तुला सांगितलंय त्याच्यापेक्षा मला मरण परवडलं असत. बस हा विषय संपला. समीर, आतापर्यंत तू स्वतः विचार केलेला आहेस. स्वतःचा निर्णय तू स्वतःच्या विचारानेच घेतलीस. तेव्हा हा निर्णय सुद्धा तुझा तुलाच घ्यायचाय. तुला ठरवायचंय मी काय शू.